औरंगाबाद जालना रोडवरील करमाड नजीक आज पहाटे 5:30 वाजता मालगाडी रेल्वेचा भीषण अपघात झाला. या अपघातात रेल्वे पटरीवर झोपलेले 14 मजूर जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सदरील मजूर हे जालना येथील एका स्टील कंपनीत कामाला होते, परंतु सध्या कंपनी बंद असल्याने पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी हे मजूर आपल्या मूळ गावी रेल्वे पटरीने रात्रीचा पायी प्रवास करत होते. नुकत्याच 2 दिवसापासून विविध राज्यातील मजुरांना सोडण्यासाठी रेल्वे सुरू झाल्या आहेत. आपल्यालाही जाण्यासाठी एखादी रेल्वे भेटेल या आशेपायी मध्य प्रदेशातील हे मजूर औरंगाबादच्या दिशेने रेल्वे पटरीने अंधारातच पायपीट करत होते, परंतु चालून चालून थकल्याने शेवटी हे सर्व मजूर रेल्वे पटरीवरच करमाड नजीक सटाणा या गावाजवळ पहाटे झोपले. याच दरम्यान पहाटे 5:30 वाजता पेट्रोल डिझेल घेऊन नांदेडवरून मनमाडला जाणारी एक मालगाडी धाड धाड करत आली व या सर्व झोपेत असलेल्या मजुरांना चिरडून गेली. वय वर्ष 25 ते 40 दरम्यान असलेल्या 19 मजुरांपैकी 14 मजूर जागेच ठार झाले असून त्यांच्या शरीराचे अवयव रेल्वे पटरीवर अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. 2 मजुरांना जाग आल्याने त्यांनी बाजूला उड्या मारल्या, परंतु इतर 3 मजूर गंभीर जखमी झाले आहेत. मृत सर्व मजुरांना औरंगाबादच्या घाटी दवाखान्यात हलवण्यात आले असून औरंगाबाद पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील घटनास्थळी हजर झाले आहेत. सदरील स्टील कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा व मजुरांच्या कुटुंबियांना कंपनीतर्फे आर्थिक मदत करावी अशी मागणी माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केली आहे. धर्मेंद्र सिंह, विजेंद्र सिंह, निर्भेश सिंह, धनसिंह, प्रदीप सिंह, राजभवन, शिवदयाल, नेम सहाय सिंह, मुनिम सिंह, बुद्राज सिंह, अचेलाल रवींद्र सिंह अशी मयत मजुरांची नावे आहेत. आज सकाळी पहाटे अंदाजे 5:30 वाजता करमाड जवळच्या सटाणा गावाच्या शिवारात जालन्यावरून 19 मजूर हे रेल्वेच्या पटरीपटरीने येता येता थकल्यामुळे ते रुळावर झोपले आणि त्यांना असं वाटलं की आता रेल्वे बंद आहे, पण माल वाहतूक गाड्या चालू आहे याचा त्यांना अंदाज आला नसावा आणि म्हणून रुळाला उशी देऊन ते झोपलेत. 16 कामगार हे त्यामध्ये मृत्युमुखी पडलेत, 3 कामगार बाजूला असल्यामुळे ते वाचले, पण ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. कारण म्हणजे कामगाराला त्यांच्या गावी जाण्यासाठी काही व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती. ज्या ठेकेदाराने, ज्या कारखानदाराने त्यांना या ठिकाणी आणलं असेल अशा सर्व कामगारांनी त्यांची नावं मालकाकडे देऊन त्यांना आग्रह करायला पाहिजे की आमच्या परवानग्या काढून द्या आणि आमची व्यवस्थाही करा, आणि ती ठेकेदाराने कामगारांनी करायलाच पाहिजे तशा स्पष्ट सूचना या शासनाने पण दिल्या पाहिजे. आजही रोज पायी मजूर या रस्त्याने मोठ्या प्रमाणात जातात आणि ते सुद्धा असेच झुंडीने जात असतात. मला असं वाटतं की या सर्व कामगाराची शासनाने ताबडतोब दखल घ्यावी, त्यांना त्यांच्या गावापर्यंत जाण्यासाठी मदत करावी आणि सोशल डिस्टन्सिंगचं जो काही नियम आहे ते पाळून नेता येईल. अनेक स्वयंसेवी संस्था या खासगी बसेसमधून सुद्धा त्यांना पाठवण्याची व्यवस्था करू शकतात, पण हे शासनाने तशी परवानगी ताबडतोब द्यावी आणि अशा प्रकारच्या मजुरांना त्यांच्या गावाची जी ओढ लागली तिकडे जायला परवानगी दिली पाहिजे, तरच हे मजूर सुखरूप आपल्या गावी पोहोचू शकतो. हिंदी